नाशिक हे ऐतिहासिक पौराणिक सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. या शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून आहे. अशा या नाशिक शहराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक ठेवा लाभला आहे. यातलाच एक अमूल्य ठेवा म्हणजे पंचवटी परिसरातील सीता गुफा. तर याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या सीता गुफेचा. गोदावरी नदीच्या काठावरील मंदिरांसाठी हे नाशिक शहर ओळखलं जातं. या गोदावरी नदीच्या काठावर आपल्याला अनेक पुरातन अशी प्राचीन मंदिरं बघायला मिळतात. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना काही काळ ते या पंचवटीतील परिसरात वास्तव्यास होते. या परिसरातील श्री काळाराम मंदिरा शेजारी ही सीतागुफा आपल्याला बघायला मिळते. हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठापासून अगदी पायी चालणे इतकं आहे. या गुहेत शेजारी शेकडो वर्ष जुना असा 5 वाड्यांचा समूह आहे. रोज हजारोची संख्येने लोक इथं दर्शन घेण्यासाठी येतात. या गुहेच्या समोर हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे. ही गुहा पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. या गुहेत जाणारी वाट ही अरुंद व 7-8 फूट खाली जाते. त्यामुळे या वाटेने एका वेळी एकच जण जाऊ शकतो, तोही बसून. खाली एका गुहेत आपलं प्रभू श्री राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचं दर्शन होतं. तर त्याच्या बाजूच्या दुसऱ्या गुहेत भगवान शंकरांचं दर्शन होतं. या ठिकाणी महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळते. माता सीता याच ठिकाणी भगवान शंकरांची उपासना करायची. याच परिसरातून रावणाने माता सीतेचं अपहरण केलं होतं असं सांगितलं जातं. या गुहेबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे या गुहेत एक भुयारी मार्ग आहे की जो थेट रामशेष किल्ल्यावर जातो. आता मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे भुयार बंद केलं आहे. पूर्वी हा पंचवटीचा परिसर दंडकारण्याचा भाग होता. आज जे काळाराम मंदिर आहे याच ठिकाणी प्रभू श्रीराम वनवासात असताना पर्णकुटी बांधून 2 वर्ष राहिल्याचा उल्लेख आपल्याला रामायणात बघायला मिळतो. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे. या मंदिराच्या चारी बाजूने तटबंदी आहे व चारी बाजूला 4 दरवाजे आहेत. पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे भव्य काळ्या पाषाणातील मंदिर इसवी सन 1782 बांधलं. मुख्य मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. या सभामंडपात छोटस हनुमानाचं मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. या मंदिरात असणारी श्रीरामांची मूर्ती काळ्या रंगाची असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असं नाव पडलं. श्रीरामांनी वनवासात असताना शूर्पणखेचं नाक आणि कान कापल्यानंतर 14,000 राक्षसी या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले होते. त्यावेळी श्रीरामांनी विराट आणि भव्य असं रूप धारण करून या सगळ्या राक्षसांचा वध केला होता. तेच ते हे कालस्वरूपी रूप आपल्याला या मंदिरात बघायला मिळतं. या संपूर्ण मंदिरावर सुंदर असं कोरीवकाम केलं आहे. रामायणातील कथेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक या नाशिकच्या पंचवटी परिसरात येतात. या भाविकांसाठी ही सीता गुफा, काळाराम मंदिर व हा संपूर्ण पंचवटीचा परिसर पवित्र ठिकाण आहे. तर मित्रांनो, तुम्हीही नाशिकला येत असताल तर या पंचवटी परिसरातील या सीता गुफेला तुम्हीही नक्की भेट द्या.